आज इथे आलात कलेक्टर यांना भेटलात, नागपूरची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, काय म्हणाल? ते कलेक्टर साहेबांशी भेटण्याचं कारण असं होतं की आता ऑक्सिजनची खूप कमतरता आहे, म्हणून आम्ही देखील प्रयत्न करतोय की कुठनं काही ऑक्सिजन आपल्याला मिळू शकेल का, तर त्यातच नागपूरची जी निको कंपनी आहे त्यांचा स्वतःचा एक इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे, ज्या प्लांटमधनं काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की मी एक दिवस आड एक टँकर ऑक्सिजनचा त्या ठिकाणी देऊ शकतो आणि आत्ता तो आपल्याकरता फार क्रिटिकल आहे आणि म्हणून आत्ता मी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांचं कॉर्डिनेशन करून दिलं त्यांच्याशी आणि टँकरवाल्यांशी सगळं कॉर्डिनेशन करून लवकरात लवकर तो शकलं तर आजच भरून पहिली खेप आज यावी किंवा उद्यापर्यंत यावी, उद्या परवापर्यंत असा प्रयत्न आहे आणि ते स्वतः नागपूरचे असल्यामुळे त्यांनी नागपूरला प्राधान्य दिलं आहे, म्हणून मी त्यांचे श्री रमेश जयस्वाल यांचे आभार देखील मानतो. खरंतर जी फायनान्शियल व्यवस्था आहे महाराष्ट्राची, जी हेल्थ व्यवस्था आहे ती पूर्णतः कोलमडली आहे, असं एकीकडे कपिल सिब्बलने दिल्लीतही म्हटलंय, वीरप्पा मोइली यांनी पण म्हटलंय आणि आता हीच मागणी प्रधानमंत्री यांना पत्र लिहून आशिष देशमुख यांनी केली आहे, 2 महिने का होईना आणीबाणी लावावी अशी मागणी आहे. एकच आहे की आत्ताची परिस्थिती महाराष्ट्रातली खरंच आणीबाणीची आहे, परंतु साधारणपणे माननीय मोदीजी ज्या प्रकारे काम करतात ते राज्यांना सोबत घेऊन काम करतात, अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीचा फायदा घेऊन कुठली तरी आणीबाणी लावायची वगैरे अशा प्रकारचं त्यांचं कधी त्यांची मानसिकता नसते, त्यामुळे मला विश्वास आहे की राज्याला पूर्ण मदत केंद्र सरकार करत आहे. राज्याची मात्र ही जबाबदारी आहे की राज्याने राजकारण बंद केलं पाहिजे, कोऑर्डिनेशन केलं पाहिजे आणि कुठेतरी राज्याचं अस्तित्व दिसलं पाहिजे.